मित्रहो आतापर्यंत आपण वितंगाची नकाशे ह्या प्रकरणामध्ये सिंह पद्धत पाहिली त्याच्यानंतर आपण क्षेत्रधनी पद्धत पाहिली तर वितंगाचे तीन प्रकार आहेत तर आज आपण दुसरा प्रकार शिकणार आहोत तो म्हणजे समधनी पद्धत दुसरा प्रकार जो आहे समधनी पद्धत मग बाळांनो मागच्या यत्तेमध्ये आपण समोच्च रेषा यत्ता आठमध्ये आपण समोच्च रेषा आपण कशा प्रकारचे असतात त्याचा दाब किती रेषाचे दाब किती असे आपण नकाशे पाहिले असे आपण नकाशे पाहिले आणि त्या नकाशामध्ये समान मूल्य दर्शवणारा समान म्हणजे काय एक सारखे समान मूल्य दर्शवणारे रेषांच्या आधारे वितरण दाखवले गेले समान मूल्य अशा दर्शवले ते वितरण दाखवले गेलं वितरण दाखवले गेल्यानंतर ते दाखवताना समधनी ही जी काही पद्धत आहे तर या समधनी पद्धतीचा अवलंब केला गेला समधन्य पद्धतीचा वापर केला गेला समधन्य पद्धतीचा उपयोग केला गेला मग उदाहरणार्थ काय असतं उंची तापमान पर्जन्य पर्जन्य म्हणजे पाऊस ज्या नकाशामध्ये प्रदेशातील काही ठिकाणची उंची काही ठिकाणची उंची तापमान याचा अभ्यास केला जातो आणि या नकाशामध्ये पर्जन्यमान किती प्रकारचे आहे किती प्रकारमध्ये पडेल याची जी काही माहिती आहे याची माहिती या ठिकाणी मिळू जाते आणि ही जी काही माहिती आहे तर ही सर्व जी काही माहिती आहे तर ही सर्व माहिती सांख्यिकीय माहिती म्हणून नावाने जाते सांख्यिकीय माहिती ही त्या त्या ठिकाणची असते उदाहरणार्थ त्या गावची लोकसंख्या तर 2 लाख असेल तर बाकुल्याची लोकसंख्या असेल 10 हजार असेल तर त्या त्या गावातील त्या त्या शहरातील त्या त्या उपनगरातील जी काही लोकसंख्या आहे त्याची किती माहिती मिळवली जाते आणि सांख्यिकीय माहिती त्या त्या ठिकाणची असते मग नकाशात त्या त्या ठिकाणच्या चलांची मुख्य माहिती दिली जाते त्या ठिकाणी माहिती मिळू लागते मग बाळांनो तुमच्या प्रकरणामध्ये अमरावती जिल्ह्याचा नकाशा आहे अमरावती जिल्ह्याचा नकाशा आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान किती पडतं अमरावती जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान किती पडतं त्याची तुम्हाला माहिती घ्यायची आहे तो नकाशाचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा आणि चांगले चांगले मार्क्स मिळवा चांगले चांगले मार्क्स मिळून पुढे तुम्हाला कशा प्रकारे प्रगती साधता येईल तुमचं उद्दिष्ट कसं साधता येईल याविषयी मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद